नमस्कार मंडळी, नादखोळा परिवाराकडून मी राज मळगे बोलत आहे. आपल्या या चित्रीकरण मधून आता आपण या व्हिडिओ मध्ये नादखोळा परिवाराचे मालक भारत मामा मळगे हे संतोष कदम पिपरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचा खिलार चालवून बघत आहेत. आणि तो खिलार त्यांना एखादा खिलार जेव्हा त्यांना बरा वाटतो किंवा जरी कानावर चर्चा आली एखादा बैल बरा आहे तर भारत मामा मळगे हे तो बैल बघून आल्याशिवाय त्यांना करमत नाही आणि चैन पडत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी जिवंत उदाहरण आपण बघत आहोत की बैलाचा मालक या चित्रीकरणमध्ये नाही आणि नसताना तो बैल त्यांनी चालवून बघण्यासाठी फिरवण्यासाठी आणि बैल चर्चेत आणण्यासाठी हा तो बैल काढून बघून फिरत आहेत आणि त्याची चालही बघत आहेत. त्याची शरीरसृष्टी, त्याचा कलर, रंग, झोक, माप, उंची, कान कळाशी, कलर, शिंगांची लांबी, शिंगांचा आकार, छत्तीचा आकार, शेपूटगोंडा, शेपटाची लांबी, पाठीचा कणा, या सर्व गोष्टी समोर जाऊन अभ्यास स्वतः केल्याशिवाय कोणालाही रिप्लाय देत नाहीत. आणि जोपर्यंत त्यांना एखादा खिलार पसंत पडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते पोचत नाहीत. ही भारत मळगे मामा यांची खासियत. धन्यवाद.